इंडियन आर्मी आणि CISF चे नाव वापरून OLX वर आपली फसवणूक झालेली आहे का? तर सावधान, सर्वात अगोदर भारतात तसेच महाराष्ट्रामध्ये सायबर क्राईम हे फक्त बँक ग्राहकांचे ATM चे 16-digit नंबर, CVV नंबर व पिन नंबर विचारून सायबर गुन्हेगार करायचे. आता जशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान वाढत चालले आहे त्याच प्रकारे हे गुन्हेगार देखील टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांची कामे करायची पद्धत बदललेली आहे. आता हे गुन्हेगार ऑनलाईन गुन्हे करण्यासाठी OLX या साईटचा किंवा ॲपचा वापर करीत आहेत. OLX ही अशी साईट आहे ज्याच्यावर अनेक लोक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ असणारे जुन्या वस्तू विकण्यासाठी या साईटचा वापर करतात. या साईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायची आवश्यकता नसते. फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून आपले वस्तू विकता येतात. सदर साईटवर आपल्याला जी वस्तू विकायची आहे त्या वस्तूची फोटो, वस्तूची सर्व माहिती व वस्तू किती रुपयात विकायची आहे अशी सर्व प्रकारची माहिती त्या साईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन ID वर अपलोड करायची. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला तशा प्रकारची वस्तू खरेदी करावायची असल्यास तो त्या साईटवर जाऊन ती वस्तू पाहू शकतो. त्या व्यक्तीला ती वस्तू आवडल्यास व त्याला ती वस्तू बाजार भावापेक्षा कमी दरात मिळत असेल तर तो व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे, फोनद्वारे तसेच मेलद्वारे आपणास संपर्क करू शकतो. तर काही लोक या साईटचा गैरवापर किंवा फसवणूक करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. काही व्यक्ती सदर OLX साईटची हुबेहूब बनावट साईट तयार करून सुद्धा येथे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करतात किंवा ओरिजिनल साईटवर स्वतःची फेक ID बनवून सुद्धा फसवणूक करीत असतात. असे लोक स्वस्तात कार, मोबाईल फोन, LCD TV, फर्निचर, बुलेट गाडी विकण्यास आहे अशी जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. सदर फसवणूक करणारे आरोपी हे कमी शिक्षित असून सुद्धा हे हायटेक झालेले आहेत. सदर फसवणुकीचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात राजस्थानमध्ये अलवार, भरतपूर व हरियाणामध्ये मेवात जिल्हा या ठिकाणांमधून होतो. OLX फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही उपाययोजना आहेत. त्या म्हणजे ओरिजिनल वेबसाईटवरूनच खरेदी करणे, नेहमी परिचित वेबसाईटवरूनच खरेदी करणे, सदर वेबसाईट ओरिजिनलच आहे का हे खात्री करण्यासाठी त्या वेबसाईटचे पब्लिक रिव्ह्यू नक्की पाहावे. संबंधित व्यक्तीला भेटल्यानंतरच त्यास पैशाची देवाण करणे. OLX किंवा इतर कोणत्याही सुविधामध्ये वस्तू खरेदी करावायची असल्यास किंवा विकायची असल्यास संबंधित खरेदी किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीला समक्ष भेटून वस्तूची खातीरजमा झाल्यानंतरच त्यास पैसे देणे. कोणत्याही रिक्वेस्टच्या लिंकवर क्लिक करू नये. OLX वर कोणत्याही व्यक्ती आपल्याला पेमेंट करण्यासाठी कोणतीही रिक्वेस्ट लिंक पाठवित असेल तर सदर लिंकला क्लिक करू नये. कुरिअर स्लिपची पडताळणी करणे. जर एखादा विक्रेता आपल्याला वस्तू पाठवण्यासाठी कुरिअर स्लिप पाठवित असेल तर सदर कुरिअरची पडताळणी केल्याशिवाय त्यास ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ नये. व्हॉट्सअप चॅटिंगवर भरोसा ठेवू नये. कोणत्याही खरेदीदार किंवा विक्रीदार सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करून त्यांच्यावर भरोसा ठेवून पेमेंट करू नये. जास्तीत जास्त त्यास समक्ष भेटूनच पेमेंट करावे. कोणाच्याही बनावट वस्तूला लालचमध्ये येऊ नये. OLX वर महागडे iPhone किंवा मोबाईल फोन, 2-wheeler किंवा 4-wheeler गाड्यांच्या लालसापोटी त्यांच्यावर भरोसा ठेवू नये. समक्ष पाहिल्यानंतरच, वस्तूची पारख केल्यानंतरच पेमेंट करावे. वाहनाची टेस्ट ड्राईव्ह ओळखीच्या व्यक्तींनाच द्यावी. गाडी विकायचे वेळेस खरेदीदार आपणास टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी मागत असेल तर तो ओळखींचा असेल तरच त्यास चावी द्यावी. अन्यथा संपूर्ण गाडीचे पैसे प्राप्त झाल्यानंतरच त्याला गाडीची चावी टेस्ट ड्राईव्हसाठी द्यावी. अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व पाहत राहा महा 24 न्यूज अहमदनगर.